Tell later? Huh? Tell later. माझी सर्व तयारी पूर्ण झाली. करायची सुरुवात विधी ना? नाही आई. मला वाटतं आपण थोड्या वेळ थांबूया अजून. अरे बाबा मा म्हणजे येतील बघ. इथे येता येता ना सोनाराच्या पेढीवर जायचंय त्यांना. अक्षता टाका पतूर येतील की र. तू एक काम कर, तू बाबा ईदी सुरू कर, तू बस ये पाठावर बस. आई असं काय करतेस तू? माझं हे लग्न होताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं हेच तर अजूनचं स्वप्न आहे. आणि आता अजू तिकडे नसताना मी हे लग्न कसं काय करू? अहो पण मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे. हे बघा, मुहूर्त टळला तर टळू दे. हे लग्न नाही झालं तरी मला चालेल. आय डोंट केअर. म्हणजे ऍक्च्युली मला असं म्हणायचंय की अजूनही येऊ दे, मग या सगळ्या विधी वगैरे आपण करूया. बरं पण मुलाची आई कोण आहे? मुलाची आई मी आहे. विधी ना तुम्ही बसणार आहात? नाही जी, ती या समजे ईदी ना सवाशीन बाई लागेल ना. मग का म्हणजे तुम्ही सवाशीन? नाही हो, आमच्या गौरवच्या वडिलांना जाऊन लई वरीस झाले बघा. ते या आमच्या या असल्या वरवरच्या सात शृंगाराला बघून असं काही गैरसमज करून घेऊ नका बघा. आमच्या गौरवच्या वडिलांना ना आमचं हे रूप लई आवडायचं. ते गेले तेव्हा आमच्याकडनं वचन घेतलं त्यांनी की आम्ही जिते हसेपर्यंत हे असेच राहणार बघा म्हणून. तसं आतून माझं मन लई रडतंय बघा. पण म्हणजे मनाने तशी सतीच आहे म्या. नाही असू द्या असू द्या. पण लग्नविधीसाठी कोण बसणार? मी आहे ना. मी आणि माझे मिस्टर बसू लग्नविधीला. गौरव मला अगदी मुलासारखाच आहे. आणि मुलीचे आई बाबा? काय वाटतंय तुम्हाला पत्रिका बघून? ताई, तुमच्या धाकट्या लेकीची पत्रिका आहे नाही? हो. तुमच्या म्हणण्यानुसार ती महिन्याभरापूर्वी घर सोडून निघून गेली. हो. नंतर आम्ही शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला
अगदी पोलिसांकडे सुद्धा तक्रार केली पण त्याचा काही फायदा झाला नाही. हो फायदा होण्याची शक्यता नाही. म्हणजे या मुलीच्या नशिबात घरापासून आणि घरच्यांपर्यंत विराचा योग आहे आणि हा योग काही दिवसांचा नव्हे काही महिन्यांचा आहे. पण ती सुखरूप असेल ना? हो सुखरूप असेल पण तिला एकाहून एक अग्निदिव्यातून जावं लागेल. म्या काय म्हणते? एक मिनिट, आपण हे सगळं डिस्कशन इथेच थांबूया. अर्जुन आता येऊ द्या आधी. म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचंय की आधी अर्जुना तर येऊ द्या, मग आपण हे विधी वगैरे सगळं नंतर करू. तिचा प्रवास खडतर असेल आणि हाच खडतर प्रवास तिला जगायला शिकवेल. आणि तिचं लग्न काय झालं? थांब जरा, रिंग वाजते. नाही रे कोणी उचलत आहे. तू सतत ट्राय करत राहा. करतीये. नाही उचलत आहे कोणी. अरे बाबा, फोन उचलत नाही म्हणजे घरात निघाले ती लोक. आता त्याच निमुहूर्त ठाव आहे ना, येतीलच दोघं इतक्यात. मुहूर्ताची वेळ माहिती आहे ना, मग तरीही एवढा उशीर का करतायत ते? अरे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, ट्रॅफिक मध्ये अडकले असते. नाही नाही, तसं असत तर त्यांनी फोन करून कळवलं असत. मला तर काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम वाटतोय. तू त्यांचा मोबाईल नंबर ट्राय कर. नेटवर्क बिझी येत आहे. माझं चुकलं. मी अर्जुनना बरोबरच घेऊन यायला हवं होतं. अगे बाळा, भलत असेल तर काहीच मनात आणू नको. तुझे डॉक्टर काका हॉस्पिटलमधनं घरी जाऊन अण्णांना घेऊन येणार होते. काळजीचं काहीच कारण नाही, येतच असतील एवढ्यात. गौरव, डॉक्टर काकांना फोन लावून विचार कुठे आहेत ते. हो सुद्धा फोन उचलत नाहीये. अरे डॉक्टर, उचल की रे फोन उचल. आता याची वाट पाहण्यात काय अर्थ नाही. निघालेलं बरं, नाहीतर तिथे मुहूर्त टाळायचा आणि ज्या करता हे सगळं चुणू.
असं वाटत सोनाराकडे जायचंय, सुनबाईचे दागिने घ्यायचे. मला निघायलाच हवं. अहो, मुहूर्ताची वेळ टळून चाललीय, काय करायचं? गौरव, मी काय म्हणते बाबा, तू ही दिला बस, मा म्हणजे येतीलच इतक्यात. नाही आई, मी एकदा जे सांगितलं ते फायनल. आजू इथे पोचल्याशिवाय कुठलीही विधी सुरू होणार नाही. अहो तुम्ही गौरवा, अरे एवढी कसली काळजी करतो? जग इकडलं तिकडे झालं तरी अण्णा तुझं लग्न चुकवायचे नाही. ते मला माहिती आहे काकू, म्हणूनच तर मला टेन्शन येत आहे. मला वाटतंय नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. मी एक काम करतो, मी अजूना पर्सनली जाऊन घेऊन येतो. अरे काय बोलतो, नाही रे बाबा, मी आणायला जाऊ द्यायची तुला. नवदेव हाय तू, असं बाहेर गेला असतं दृष्ट लागते राजा. वाईस थांब, अक्षयराव तुम्ही जा, तुम्ही जरा बघ मामा म्हणजे कुठ परत आले ते. नाही नको, मी अजूना प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय माझं मन शांत होणार नाही. सो प्लीज लेट मी गो. अरे गौरव, जाऊ नकोस, आजचा दिवस तुझा आहे. आजच्या दिवशी तू काय धावपळ करतोस? मी जाते आणि मी अज्जूना घेऊन येते. नाही ग मला हे बघ, नथिंग डूइंग, बिलीव्ह मी. आणि एनिवे ते मला अर्ध्या रस्त्यातच भेटतील. अरे बरं ठीक आहे, ही घेत चावी. पण एक लक्षात ठेव, आजू भेटले की लगेच मला फोन कर प्लीज. डोंट यू वरी, ट्रस्ट मी, मी तुझ्या फोनची वाट बघतोय. हो मी करते फोन तुला. गो सेफली. मी तुझ्यासाठी काय मज्जा आणली जुई. जुई 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 कुठे गेली जुई? चुकलं, 5 मिनिटांसाठी एकटीला सोडून गेले तिला. तेवढ्यात त्याने डाव साधला. कुठे शोधू मी आता जुईन? Thank you.
एक मिनिट, मी तुम्हाला नंतर फोन करतो. अरे काय झालं तुम्हाला, काय झालं? अरे कोणी ऐका तिकडं, हॅलो कोणी ऐका तिकडं, लवकर या, लवकर या, कुठेतरी पाणी लवकर या. राजू पिक अप द फोन. डॅम इट. एक काम करा, तुम्ही यांना उचलून माझ्या काळी गाडी उभी आहे त्या गाडीमध्ये यांना टाका. हो हा ओके, हो बरोबर. चला मी बघतो काय करायचं होते. ओके गाडी मध्ये घेऊन चला. हॅलो 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 राजू, कुठे आहात तुम्ही? अहो किती फोन ट्राय करायचं तुम्हाला, अहो तुम्ही फोन पण उचलत नाहीत, काय समजायचं काय आम्ही? एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, माझं नीट ऐकून घ्या जरा. हा फोन ज्यांचा आहे ना त्यांना आत्ता थोडासा इथे त्रास झालेला दिसतोय, मी त्यांना माझ्या गाडीत घालतोय, आणखीन सिटी हॉस्पिटलला नेतोय. काय? तेव्हा मला फक्त एवढंच सांगा ती की ते आता कसे आहेत. हे आपण सगळे डिटेल्स आपण नंतर बोलू शकू, तुम्ही सिटी हॉस्पिटलला पोहोचा लवकरात लवकर. अँड डोंट वरी अँड डोंट पॅनिक, ओके? आय विल बी देअर. मी ताबडतोब पोहोचतो तिकडे. बाय द वे, मी त्यांचा नातू बोलतोय. थँक्स अ लॉट. तुम्ही अजून एक फेवर कराल का, मी पोहोचेपर्यंत तुम्ही प्लीज त्यांच्याजवळ थांबा प्लीज. ऑफकोर्स आय विल वेट देअर, तुम्ही या तिकडे. थँक्स अ लॉट. ओके. काय बोल ना, काय झालंय? अजूनची तब्येत अचानक खूप खराब झाली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. अरे देवा गौरव, आता काय करायचं? आपल्याला लगेच तिकडे निघायला हवं. वय वय अक्षराव, गाड्या काढा, चला चल चल. हा डॉक्टर काका बोला. अरे गौरव सॉरी, म्हणजे मला अरे एक इमर्जन्सी केस आली त्याच्यामध्ये अडकलो मी. हे बघ बाबा, आत्ताच फ्री झालोय, रागावू नको, पोहोचतो तुझ्या लग्नाला मी पटकन. हा डॉक्टर काका, ते सगळं ठीक आहे, तुम्ही आधी माझं ऐकून घ्या. अर्जुनची तब्येत अचानक खूप खराब झाली आहे, त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, तुम्ही ताबडतोब तिकडे पोहोचा. माय गॉड, काय सांगतोस काय? अरे मी नसताना हे भाऊ, म्हणजे इट्स रिअली बॅड लक. हे बघ गौरव, काळजी करू नका, तुम्ही सगळे हॉस्पिटलला पोहोचताय ना? हो हॉस्पिटलमध्ये भेटू. हां मी पण पोहोचतो 10 मिनिटात. ओके हॅलो. आणि हे बघ, अरे सुनबाईची काळजी घे रे बाबा आपल्या. हां आलो मी. हां काळजी करतो का बेटा, आलो निघालोच. ओके काका बाय. नाही नाही हो, तिच्या ग्रहदशेनुसार अजून तिचा विवाह झालेला नाही, आणि यानंतरही. यानंतर? ताई, तुमच्या मुलीच्या भाग्यात असलेला विवाह योग मोठा विचित्र आहे.